नमस्कार, मी आता तुम्हाला आंबुशी आणि कोलंबी त्याचं कांजी करून दाखवते। त्यासाठी साहित्य बघा, हे बघा कोलंबी घेतले साफ करून आणि ही आंबुशी घेतले, ही अर्धा तास गरम पाण्यामध्ये भिजवून घेतले। आंबुशी म्हणजे काय, आपले कच्चे आंबे असतात ना, ते कापून सुकवून घेतात, त्याला आंबुशी म्हणतात। 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलंय, तेल, हळद, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेला कांदा, आलं, मिरच्या आणि कोथिंबीर। चला आपण सुरुवात करूया। गॅस पेटवलाय, त्याच्यावर टोप ठेवलंय, आता तेल टाकते। तेल तापलंय, आता त्याच्यामध्ये कांदा टाकते। मिरच्या टाकते। कांदा थोडासा परतून घेऊया। कांदा आपला लाल होते तोपर्यंत आपण वाटण करून घेऊया। ही भिजवलेली आंबुशी वाटून घेऊया। ही बघा अशी पेस्ट करून घेतली। कांदा आपला नरम झालाय, आता त्याच्यामध्ये आलं टाकते, थोडीश कोथिंबीर टाकते। आता कोलंबी टाकते। तुम्ही कोलंबी छोललेली घेतली तरी चालेल। कोलंबी आपली फोडणीमध्ये थोडीशी शिजली की आता हे आंबुशीचं पेस्ट टाकते। थोडंसं पाणी टाकते। एक मिनट मीडियम गॅसवरती शिजवून घेऊया। आता हळद आणि तांदळाचं पीठ त्याची कणी लावून घेऊया। आता वाटीमध्ये हळद टाकली, तांदळाचं पीठ टाकते। आता मिक्स करून घेऊया। आता हळद आणि पिठाची कणी टाकते। आपल्याला किती रसा लागते तेवढा पाणी टाकायचा। चवीनुसार मीठ टाकते। आता 5 मिनिट फुल गॅसवरती बुकली काढून घेऊया। 5 मिनिट झालेत, आता गॅस बंद करते। कांजी आपलं तयार आहे आणि हे बघा गरम गरम धानाबरोबर खायचं असते। हे बघा मी ताट वाढलंय, हे बोंबील घेतल्यात फ्राय करून आणि ही काटे, ह्या आंबुशीच्या कांजीबरोबर हे बोंबील फ्राय केलेले अति सुंदर लागतात। तुम्ही एकदा करून बघा, पोटभर जेवणार। त्यासाठी बघा थोडंसं कांजी पण याच्यामध्ये वाटीमध्ये ठेवलं। हे आंबुशीचं कांजी तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।